झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया भूमिकेमुळे अभिनेत्री रसिका सुनीलने लाखोंचा चाहता वर्ग तयार केला. भूमिकेला ग्रेशेड जरी असली तरी रसिकाने साकारलेली शनाया प्रेक्षकांना खूपच आवडली. मालिका तसंच सिनेमा विश्वातली ही डिवा आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेमध्ये आली आहे. रसिकाच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रसिकाने बॉयफ्रेंड बरोबरचा फोटो शेअर केला होता. त्यावरून तिच्या रिलेशनशिपच्या चांगल्याच चर्चा रंगल्या. रसिकाने आता यावर खुलासा केलाय. आदित्यला डेट करत असल्याचं रसिकानं स्पष्ट केलंय. मी आदित्य बिलागीला डेट करते. आम्ही दोघंही सध्या लॉस एंजलिस मध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवतोय. मी खूप आनंदी आहे असं रसिकानं म्हटलंय. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रसिकाने आदित्य बरोबरचा क्यूट फोटो शेअर केला होता. त्याला तिने 2021 सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2020 या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत. कृतज्ञ राहण्यासाठी दिलेलं कारण तू आहेस असं कॅप्शन देत तिने आदित्य बरोबरचे फोटो शेअर केले होते. तर रसिकाचा बॉयफ्रेंड आदित्यनेही तिच्या बरोबरचे फोटो शेअर करत त्याला मस्त कॅप्शन दिलं होतं. 2020 हे वर्ष लोक ओळखण्यासाठी ग्रेट होतं. वाईट लोकांना आयुष्यातून काढलं आणि चांगले लोक ठेवले. 2020 या वर्षाने ही बेस्ट व्यक्ती माझ्या आयुष्यात परत आणली. माझी खास मैत्रीण, माझं कुटुंब, माझं प्रेम असं कॅप्शन देत आदित्यने रसिका बरोबरचे फोटो शेअर केले होते. आदित्य बिलागी हा लॉस एंजलिस मधला कोरिओग्राफर आहे. तिथेच त्या दोघांची ओळख झाली होती. रसिका 2 वर्षापूर्वी मालिका सोडून पुढील शिक्षणासाठी तिकडे गेली होती. तेव्हा त्यांची ओळख होत रिलेशनशिप सुरू झालं होतं. आता त्यांनी त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल करत चाहत्यांबरोबर ही बातमी शेअर केली होती. दरम्यान डिसेंबर महिन्यात रसिकानं आदित्य बरोबरचा पहिला व्हिडिओ शेअर केला होता. तिची ती रील प्रेक्षकांना खूपच आवडली आणि त्यानंतरच रसिका आणि आदित्य यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आता नवीन वर्षात तिने आदित्य बरोबरचं नातं ऑफिशियल केलंय. तर रसिका आणि आदित्य हे नवं कपल तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.